तसं मी फार असं ते असं झगामगावाले कपडे घालायला मला स्वतःला नाही आवडत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिंगारीवर. आणि आता झी युवा सन्मानच्या निमित्ताने माझ्यासोबत संतोष आहे. रेड कार्पेटवरती रेड लुक करून येणं ठरलं होतं? नाही, अजिबात असं काही नाही. मी ऑलवेज कधी काही डिसाईड करत नाही, ते अगदी ऐनवेळेवर ठरवतो. जे बरं दिसेल, बरं वाटेल ते घालून येतो, पण कोइन्सिडन्स. बरं संतोष, पहिलं रेड कार्पेट आठवतंय का तुला तुझं? हो आठवतं ना. ह्या गोजीरवणेकरात नावाची सिरियल करत होतो तेव्हा मी नॉमिनेट झालो होतो बेस्ट ऍक्टरसाठी टीव्हीला, तेव्हा मी रेड कार्पेट केलं होतं फर्स्ट टाइम. आणि समजा जर हे रेड कार्पेटवर असं आउटफिट वगैरे काय म्हणतो आपण ग्लॅमरस लुक वगैरे करून यायचं फॅड नसतं तर संतोष कसा आला असता? मी खरं तर ना आता काय मी घालतो कपडे असं काही नाही, नॉर्मलच आहे. असं फार काही सॉलिड पार्टी वेअर नाही आहे. तसं मी फार असं ते असं झगामगावाले कपडे घालायला मला स्वतःला नाही आवडत. त्याचे उगाच चट्टेरी पट्टेरी जे आपल्याला सूट होईल, आपल्याला छान दिसेल आणि आपल्याला बघितल्यानंतर लोकांना छान वाटेल असे कपडे घालावेत. खूप छान. बरं संतोष, फर्स्ट अवॉर्ड कुठलं होतं जे तुला मिळालं होतं? माझं पहिलं अवॉर्ड मला जे मिळालं होतं ते एक तारासाठी होतं, या सिनेमासाठी बेस्ट ॲक्ट्रेस फिल्मसाठी. आणि सिरियलसाठी मला मिळालेलं मला असं वाटतं की असं सासर सुरेखबाई या सिरियलसाठी होतं. थँक्यू सो मच संतोष आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. डाउनलोड करा चिंगारी ॲप. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. फॉर डिटेल्ड टर्म्स अँड कंडिशन्स विजिट वेबसाईट www.chingari.io.